आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन. श्रुतील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. निवडणुकीची झाली घोषणा, लागू झाली आचारसंहिता, उमेदवार आणि राजकीय पक्ष झाले सतर्क. काय करावं, काय टाळावं, कोणकोणते नियम आता? अहो दादा, नको कुणालाच कोणतीही असुविधा. लागू झाली आचारसंहिता, लागू झाली आचारसंहिता. नमस्कार, मतदाता जंक्शन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्यांना माझाही नमस्कार. मित्रांनो, जेव्हा देशात निवडणुका होतात तेव्हा तुम्ही नेहमी ऐकता की आदर्श आचारसंहिता म्हणजेच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाली. हो ना, निवडणुकीच्या वेळी असणाऱ्या आचारसंहितेबद्दल आजच्या घडीला सगळ्यांनाच माहिती असायलाच हवी. आणि आता आपल्या सोबत आहेत उपनिवडणूक आयुक्त अजय भादू, त्यांच्याकडून आपण आदर्श आचारसंहितेबद्दल जाणून घेऊयात. आदर्श आचारसंहिता राजनैतिक दलों और प्रत्याशियों के मार्गदर्शन के लिए निर्धारित किए गए नियमों का एक ऐसा समूह है जिसे राजनैतिक दलों की सहमति से तैयार किया गया है और उसका अक्षरशः पालन करने के लिए इन सभी ने सहमति भी दी है. भारत निर्वाचन आयोग भारत के संविधान के अनुच्छेद 324 के अधीन संसद और राज्य विधानमंडलों के लिए स्वतंत्र, निष्पक्ष और शांतिपूर्ण निर्वाचनों के लिए आयोजन के लिए केंद्र तथा राज्यों में राजनैतिक दलों और निर्वाचन लड़ने वाले अभ्यर्थियों इनके द्वारा इसका अनुपालन सुनिश्चित कराता है. यह भी सुनिश्चित किया जाता है कि निर्वाचन के प्रयोजन के लिए शासन तंत्र का दुरुपयोग ना हो. किसी भी प्रकार का निर्वाचन अपराध, कदाचार और भ्रष्ट आचरण जैसे मतदाताओं को लालच देना, धमकाना और भयभीत करना जैसी गतिविधियों को हर प्रकार से रोका जाता है. उल्लंघन के मामले में उचित उपाय भी किए जाते हैं. आदर्श आचार संहिता को निर्वाचन की घोषणा की तारीख से लागू किया जाता है और यह निर्वाचन प्रक्रिया के पूरे होने तक उस निर्वाचन क्षेत्र में लागू रहती है. अब लोकतंत्र का काम जरूरी करना है, अब मिलकर साथ में चलना, आगे बढ़ना है, बाधाओं को हद में रखना और परखना है, हर एक चुनौती से मिलजुल कर लड़ना है, हर वोट जरूरी सबको. आता अपन अशा लोकांना भेटूया जे या विषयावर चर्चा करत आहेत आणि आदर्श आचारसंहितेबद्दल खूप महत्वाची माहिती देणार आहेत. कदाचित आपल्याला सुद्धा यातून छान माहिती मिळेल. आला ग पेपर बघू जरा. पण चहा नाही आला बाबा. अरे चहा घे रे, एक दोन. अहो तर दूध संपलं, दूध आणा गेला. अरे मरता, किती वेळ झाला येऊन. चहा कुठे? अरे बाबा देखील लवकर चहा. अरे बघ, गुरुजी आले, गुरुजी आले. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार मदन, कसा आहेस? आणि बाबा तुझी ती गाडी व्यवस्थित चालू आहे ना? हो, ठीक ठाक. सध्या नेताजींच्या घरी लावली आहे. आता निवडणुका जवळ आल्यात बाबा. तुझी खूपच धावपळ होता चाललंय. हो ना, ती तर होतेच. हो मदन, पण तुला एक गोष्ट सांगतो बर का. निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या आणि राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रसार आणि प्रचारासाठी जो खर्च असतो ना, त्या खर्चाची मर्यादा भारतीय निवडणूक आयोगाने आधीच ठरवून ठेवली आहे. अच्छा. आणि सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणुकीमध्ये होणाऱ्या पूर्ण खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला द्यावाच लागतो आणि त्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना आधीच ठरवून दिल्या. अहो गुरुजी, काय चाललंय आणि एवढी जोर जोरात चर्चा, ती बी निवडणुकीबद्दल. अरे एवढी मंडळी कशाला जमली इथे? ये करीम, तू सुद्धा ये या चर्चेमध्ये, तुझ सुद्धा मत दे. तुम्ही आदर्श आचारसंहितेबद्दलच बोलताय ना? हो हो. निवडणुकीच्या घोषणेसोबतच ही आदर्श आचारसंहिता लागू होते. ती राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या योग्य आचरणासाठी मार्गदर्शक सुद्धा ठरते. निवडणूक लढवणाऱ्या सर्वांनाच तिचं पालन करावं लागतं. अगदी बरोबर बोललास करीन. यात सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाने
किंवा उमेदवाराने कोणतंही असं काम करता कामा नये ज्यामुळे समाजामध्ये किंवा लोकांमध्ये मतभेद निर्माण होतील किंवा एकमेकांविषयी तेढ तिरस्कार निर्माण होईल. होय गुरुजी, वेगवेगळ्या जातींमध्ये किंवा समुदायांमध्ये धार्मिक किंवा भिन्न भाषिक लोकांमध्ये तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणत्याही पक्षानं आणि उमेदवारानं करता कामा नये. म्हणजे हे असं अजिबात व्हायला नको का? हे बघ मदन, राजकीय पक्षांवर त्यांच्या कामांवरून टीका केली जाऊ शकते, त्यांच्या नीतीबद्दल किंवा त्यांच्या कार्यक्रमांवर सुद्धा टीका केली जाऊ शकते, पण पक्षाने किंवा उमेदवाराने खासगी आयुष्याच्या कोणत्याही बाबीवर होणाऱ्या टीकेपासून सावध राहिलं पाहिजे. आणि हो, आचारसंहिता असंही सांगते की जाती सांप्रदायिक भावनांच्या माध्यमामधून मतदानासाठी अपील केलं जाऊ शकत नाही. बरोबर. मशीद, चर्च, मंदिर किंवा कोणत्याही प्रार्थना स्थळाचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी मंच म्हणून केला जाऊ शकत नाही. सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी अशा कृतींपासून दूर राहिलं पाहिजे, कारण ती गोष्ट भ्रष्ट आचरण असं समजून निवडणुकीच्या कायद्याअंतर्गत अपराध मानली जाते. अगदी बरोबर बोललात तुम्ही बाबूराव. मतदारांना लाच देणं, त्यांना घाबरवणं, मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत प्रचार करणं, तसंच मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी व्यवस्था करणं, एवढंच नव्हे तर मतदान समाप्तीसाठी निर्धारित वेळेच्या समाप्त होणाऱ्या 48 तासांच्या अवधी दरम्यान जाहीर सभा आयोजित करणं, या सर्व गोष्टी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन मानल्या जातात. कोणत्याही सजग नागरिकाला अशा गोष्टी जर नजरेस आल्या तर तो सी विजिल मोबाईल ॲपचा वापर करून ऑडिओ किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि भारतीय निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ शकतो. निवडणूक आयोगाची रिस्पॉन्स टीम 100 मिनिटाच्या आत कारवाई करत अशा घटना थांबवण्यासाठी सतर्क असते. गुरुजींनी सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही नोंदवून घेतच असाल अशी आशा आहे. आचारसंहिता सांगे ऐका, आचारसंहिता सांगे ऐका. राजकीय पक्षांच्या मध्ये वाद होऊ देऊ नका. शांती सौहार्दाने सर्वांना सांगा, तुमची मत जरूर मांडा. स्वतंत्र आणि निष्पक्ष व्हाव्या निवडणुका. आचारसंहिता सांगे ऐका. जाती धर्म समुदायांमध्येही तेढ येऊ देऊ नका. आचारसंहिता सांगे ऐका. आचारसंहिता सांगे ऐका. वा क्या बात है, चला पुन्हा एकदा आपण या मंडळींच्या चर्चेत सहभागी होऊया. बरं गुरुजी, कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही व्यक्तीचं घर, जागा, परिसर किंवा भिंतीचा उपयोग त्याच्या परवानगीशिवाय करता कामा नये, बरोबर ना? हो हो, अगदी बरोबर. म्हणजे उमेदवाराचा झेंडा लावण्यासाठी, बॅनर टांगण्यासाठी, नोटीस चिकटवण्यासाठी किंवा कोणतीही घोषणा लिहिण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि त्यासोबतच बरं का मदन, राजकीय पक्ष आणि उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांनी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराद्वारे आयोजित केलेल्या बैठकांमध्ये किंवा मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही किंवा त्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं गडबड करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, बरं का? आणि अजून एक गोष्ट आहे बरं का बाबूराव, सभांसाठी एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या उमेदवाराने कोणतीही जागा निश्चित केली असेल तर त्या वेळेबद्दल, त्या जागेबद्दल स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळेतच माहिती देणं गरजेचं असतं, कारण सभेच्या जागेच्या आसपास गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसंच शांततेत सर्व व्यवस्था पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणं त्यामुळेच शक्य होतं. आणि हो, सभा आयोजित करताना आणखी एक गोष्ट, लाऊडस्पीकर किंवा अन्य कोणत्याही प्रसारण यंत्राच्या सुविधेचा उपयोग करण्यासाठी आधीपासूनच परवानगी मिळवणं गरजेचं असतं, बरं का? तसंच मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत मतदानाच्या दिवसासाठी अनेक गोष्टींवर लक्ष दिलं गेलं. सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना शांतीपूर्ण आणि व्यवस्थित मतदान करता यावं, तसंच विना तक्रार किंवा विना सायास मतदारांना आपल्या मताधिकाराचा प्रयोग करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळावं यासाठी निवडणूक ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणं आवश्यक असतं. तसंच जे मतदान केंद्रावर पक्षांचे कर्मचारी किंवा एजंट असतात त्यांच्याकडे योग्य बॅच, ओळखपत्र देणंही गरजेचं असतं, बरोबर ना? अगदी बरोबर. त्या सर्व कर्मचाऱ्यांची किंवा एजंटची पूर्ण माहिती दिलेली असते. हे बघा मदन, करीम, बाबूराव, मला तर सर्वात मोठी गोष्ट ही वाटते की मतदानाच्या दिवशी आणि त्याआधीच्या 48 तासांदरम्यान दारू पाजणाऱ्यांपासून,
दारू वाटणाऱ्यांपासून दूर राहायला हवं आणि मतदान केंद्रांवर तसंच मतदान केंद्रांच्या जवळ राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ठेवलेल्या शिबिरांजवळ अनावश्यक गर्दी करू नये. कारण विविध पक्ष किंवा उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यामध्ये वादविवाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. मतदानाच्या दिवशी वाहन येण्या जाण्यासाठी लावलेल्या प्रतिबंधाचं पालन करण्यामध्ये अधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या संदर्भात परवानगी असल्यास त्यांनी त्यांच्या वाहनांवर तो कागद चिकटवून ठेवला पाहिजे. समजलं का रे? हा समजलं समजलं. बरं अजून काही राहिलंय का? नाही नाही. मग आपली चर्चा संपवायची इथंच? अरे चहा शिवाय चर्चा संपणार कशी पण करीन. अरे बाबा चहा कधीच सांगितलं. पक्षपात ना धर्म जाती ना कोई जात ना भेदभाव हम भारत के मतदाता है हम भारत के निर्माता है मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए भारत के लिए. आपल्या श्रोत्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट मी थोडक्यात सांगतो. आदर्श आचारसंहिता राजकीय पक्षांच्या सहमतीद्वारे विकसित केलेली आणि निवडणूक अवधीच्या दरम्यान राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी बनवलेल्या नियमांचा एक संग्रह असतो. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बद्दल बोलायचं झालं तर याची सुरुवात करण्याचं श्रेय केरळ राज्याला द्यायला हवं, जिथे पहिल्यांदा 1960 राज्याच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांच्या पालनासाठी आचारसंहिता सुरू केली गेली. वेळ आणि परिस्थितीनुसार त्यात उमेदवारांसाठी नवनव्या गोष्टींची भर पडली आणि आता सर्वच राजकीय पक्ष याचं पालन करतील अशी आशा करूया. आता आपण ऐकूया मुख्य निवडणूक पदाधिकारी मध्य प्रदेशचे अनुपम रंजनजी यांना. ते आपल्याला आचारसंहितेच्या पालनाविषयी माहिती देणार आहेत. जैसे घोषणा होती है चुनाव की और जैसे आचारसंहिता प्रभावशील होती है उसके बाद से ही जो हमारी जो SST की टीमें हैं फ्लाइंग स्क्वाड की टीमें हैं ये सारी सक्रिय हो जाती हैं इमीडिएटली उसी समय से. और नाकों पे चेकिंग करना प्रयास ये जरूर होता है कि कम से कम लोगों को इसमें सुविधा हो. और विधानसभा चुनाव के दौरान काफ़ी बड़ी मात्रा में हम लोगों को अब कैश हो या अन्य सामग्रियाँ हों या प्राप्त हुई थी जब्ती हुई थी इसकी तो वो काम भी लगातार करते हैं. आचार संहिता जैसे लागू होती है तो रेस्ट्रिक्शंस जो हैं वो पोलिटिकल पार्टी पे गवर्नमेंट पे कौन सा काम करना है कौन सा नहीं करना है तत्काल जो पोस्टर्स बैनर्स जो प्रचार प्रसार की सामग्रियां हमें और कई तरह के जो फोटोग्राफ्स ये सारे जो लगे होते हैं शहर से वो हम लोग हटा देते हैं. जो गवर्नमेंट बिल्डिंग्स वगैरह पे जो नारे लिखे होते हैं बेसिकली एक लेवल प्लेइंग फील्ड की बात जो करते हैं कि सबको बराबरी का दर्जा मिले. गवर्नमेंट व्हीकल्स का जो पोलिटिकल एग्जीक्यूटिव्स हैं उनके द्वारा उपयोग बंद कर दिया जाता है. तो ये तमाम सारी जो डूज एंड डोंट्स हैं क्या करना है और क्या नहीं करना है उसका पालन कराया जाता है आचार संहिता के लागू होने के साथ ही. प्लस वो चाहे वो लाउड स्पीकर का उपयोग हो चाहे वो माइक का उपयोग हो तो सभी चीज़ें नियंत्रित हो जाती हैं. और कोई भी सभा है या कुछ भी है तो फिर वो अनुमति के साथ फिर वो SDM से या जो भी कलेक्टर से उसकी अनुमति देते हैं उस अनुमति के तहत उन सभाओं का आयोजन होता है. तो बहुत सारी चीज़ें हैं जो आचार संहिता की परिधि में आती हैं और उनका अगर उल्लंघन पाया जाता है तो उसमें कार्रवाई होती है. आता वेळ झाली आहे तुम्हाला आजचा प्रश्न विचारण्याची. तुम्ही तुमची उत्तरं आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासह पुढच्या सोमवारपर्यंत पाठवू शकता. आमचा नंबर आहे 9999031950 9999031950. आणि आता प्रश्न. आजचा प्रश्न आहे आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती भारतीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी कोणत्या मोबाईल ॲपचा उपयोग करतात. मागच्या भागाचे विजेते आहेत पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा इथले पंकज सहा. पंकजजी तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र आणि पुरस्कार तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवला जाईल. आणि योग्य उत्तर आहे भारताचे प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आम्ही तुमची रजा घेतो. नमस्कार. सुटील लोक लोकांशी मातमातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम
मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन, मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन। आपण ऐकत आहात कार्यक्रम मतदाता जंक्शन, पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी।